नमस्कार, मी डॉक्टर संजय शिंदे। मी अतिरिक्त पोलीस आयुक्त आहे पुणे शहरामध्ये। वेस्ट रिजन आणि ट्रॅफिकचं कामकाज मी पाहतो। यावर्षी जो गणपती उत्सव येऊ घातलेला आहे त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे। कोरोनाचा संसर्ग देशामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। पुणे शहराचं जर आपण बघितलं तर जवळपास 70,000 लोकांना आत्तापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेला आहे। जवळपास 1600 ते 1700 लोक ॲज ऑन टुडे याला मृत्यूमुखी पडलेले आहेत। रोज जवळपास 30 ते 40 डेथ्स आपल्याकडे होत असतात। तर हे सगळं पाहता राज्य शासनानं आपल्या सगळ्यांना हा उत्सव अत्यंत साधेपणाने आणि घरीच करावा अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। पुणे पोलिसांनी आणि पुण्याच्या नागरिकांनी आणि पुण्यातल्या सगळ्या सार्वजनिक मंडळांनी ह्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे। प्रमुख मंडळांनी, विशेष करून मंडईतून त्याची सुरुवात झाली आणि सगळ्या प्रमुख मंडळांनी, मानाच्या मंडळांनी त्यांचे गणपती यावर्षी मंदिरातच बसवले जाणार आहेत। कुणीही जाहीर मंडप घालणार नाही आणि कोणतेही जाहीर कार्यक्रम होणार नाही आहेत। आगमन विसर्जनाच्या मिरवणुकासुद्धा होणार नाहीत। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यातले जे सगळे सजग नागरिक आहेत त्यांनीसुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर आपला सहभाग यामध्ये नोंदवावा। आपला सहभाग नोंदवत असताना प्रभात या वृत्तपत्रानं गेली 4-5 वर्षे एक अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे। त्यांनी पर्यावरण स्नेही गणपती उत्सवाची संकल्पना गेली 4-5 वर्षे राबवलेली आहे आणि या माध्यमातून शाळेच्या जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना घरच्या घरी शाडूच्या मूर्ती तयार करायला लावणे, त्याच्यासाठी त्यांचे कार्यशाळा घेणे आणि मग त्यांच्याकडून ह्या सगळ्या मूर्ती रंगवून घेणे आणि त्याचा वापर करून घरच्या घरी गणपतीचा सण साजरा करणे, अशी ही जी संकल्पना आहे ती गेली 4-5 वर्षे त्यांनी यशस्वीपणे राबवलेली आहे। यावर्षी या सगळ्या करोनाच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाला पुणे पोलीस, प्रभात आणि भाऊसाहेब रंगारी मंडळ जे आहे ते आणि इतर सगळे मंडळ, अनेक वृत्तपत्र आणि सगळे नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणात याला पाठिंबा देत आहेत। याचे आपल्याला 4-5 फार महत्त्वाचे फायदे होणार आहेत। गणपती घरच्या घरी शाडूच्या मातीमध्ये बनवल्यामुळे एकतर तो पर्यावरण स्नेही आहे, नदीच्या पात्रामध्ये त्याच्या माध्यमातून जे प्रदूषण होतं ते टाळलं जाणार आहे। कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्ती असतात त्या त्याचं विघटन होत नाही, त्या विरघळत नाहीत। त्या मूर्ती जाऊन रस्त्यावर किंवा नदीच्या पात्राला आजूबाजूला पडतात, आपल्या सगळ्यांच्या धार्मिक भावना सगळ्या दुखावत असतात आणि हे सगळं टाळण्यासाठी घरच्या घरी जर शाडूची मूर्ती तयार केली तर त्याचं विसर्जनसुद्धा आपल्या घरच्या घरी आपण आपल्या स्वच्छ पाण्याच्या बादलीमध्ये किंवा महानगरपालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पाण्याच्या टँकमध्ये आपण त्याचं करू शकाल। जेणेकरून आगमन आणि विसर्जनासाठी नागरिक रस्त्यावर येणार नाहीत आणि करोनाचा संसर्ग टळेल। याखेरीज आगमन विसर्जनाच्या मिरवणुका थांबतील आणि एका अर्थानं हे सगळं शासनाचं जे उद्दिष्ट आहे की उत्सवाच्या माध्यमातून करोनाचा संसर्ग टाळता यावा आणि एकीकडे आपला उत्सव पण आपण साजरा करू, तो पर्यावरण स्नेही होईल आणि रस्त्यावरचं जे सोशल डिस्टन्सिंग आहे ते सुद्धा या माध्यमातून याचा पालन होईल। त्यामुळे हा अतिशय चांगला उपक्रम आहे। पुणे पोलीस यासाठी या सर्वांच्या सोबत आहेत, प्रभातच्या सोबत आहेत आणि जे जे सगळेजण याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, सार्वजनिक मंडळ आहेत, घरगुती सण साजरे करणारे नागरिक आहेत आणि बाकीचे सुद्धा सगळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत, महाविद्यालय आहेत, या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहोत। यासाठी आवश्यक असणारं सगळं सहकार्य आम्ही करणार आहोत आणि नागरिकांना माझी अतिशय कळकळीची विनंती आहे
की आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं, आपल्या मुलांना त्याच्यासाठी सहभागी करून घ्यावं, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची ही एक संधी आहे, त्यांच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे त्यालासुद्धा एक चांगला वाव देण्याची ही संधी आहे. या सगळ्यामध्ये आपण सगळेजण मिळून हा उपक्रम समोर नेऊया आणि या माध्यमातून आपण सगळे पुणेकर एकमेकांना मदत करूया आणि करोनाचा संसर्ग टाळूया. येत्या गणपतीसाठी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.